खासदार हेमंत पाटील यांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून धमकीचा फोन आला. बॉम्बस्फोटाची धमकी, निवासस्थानी पोलिसांचा तगडा बंदोबस्त. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून धमकीचा 2 वेळा फोन आल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री यांना कळवला आहे. प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी रोजी भारतात मोठं स्फोट घडून आणू अशी धमकी या कॉलमध्ये देण्यात आल्याचे पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. एवढेच नाही तर हेमंत पाटील यांच्या घरी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. 14 डिसेंबर रोजी हे कॉल आले असून खलिस्तान दहशतवादी गुरदीप सिंग पन्नू या नावाने हे कॉल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांना 14 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन भरून आम्ही भारताला आमची ताकद दाखवून दिली आहे, 10 जानेवारी आणि 26 जानेवारी या 2 दिवशी भारतामध्ये स्फोट घडून आणू, स्वतःला वाचवायचे असेल तर वाचवा अशी धमकी हेमंत पाटील यांना देण्यात आली. एकदा नव्हे तर 2 वेळेस खासदार हेमंत पाटील यांना कॉल आल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. कॉल आल्याची ही बाब खासदार हेमंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, लोकसभा अध्यक्ष, गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांनाही आपल्या यंत्रणा अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान खासदार हेमंत पाटील यांच्या निवासस्थानी तुकाई या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. हा फोन नेमका कोणी आणि कुठून आला याची चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्व जनतेचे रक्षण करीत आहेत व घाबरून जाण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया खासदार हेमंत पाटील यांच्या सुविद्य पत्नी राजश्री हेमंत पाटील यांनी दिली आहे. देश प्रचंड सुरक्षित आहे माननीय नरेंद्रजी मोदी आणि सगळेच आपले देशाचे संरक्षण करणारे सगळे बांधव यांच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे. त्याच्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांनी, देशातील नागरिकांनी घाबरून जायचं कारण नाही आहे. याच्या आधीही देशवासियांना धमक्या देण्याचे अनेकदा प्रयत्न झाले आहेत. त्याच्यामुळे आमचे सर्वच रोजचे कामं सुरू आहेत. माननीय सांसद हेमंत पाटील साहेबांनी वरिष्ठांना ती माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे देशपातळीवर वरिष्ठांच्या पातळीवर योग्य ती खबरदारी घेतली जाईलच. धन्यवाद. श्री खासदार श्री हेमंत पाटील यांनी आम्हाला काही माहिती दिलेली आहे. त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही पडताळणी करत आहोत. त्यामध्ये त्यांना काही विदेशातून फोन आलेले होते. त्या विदेशातून आलेल्या फोनमधून त्यांना काही सतर्कता किंवा काही सूचना किंवा काही धमकीबजा माहिती देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही खात्री करत आहोत.